मागची पिढी नेहमीच आमच्या या पिढीला बिघडलेली असं म्हणत आलेली आहे आणि त्यांनी ही हॅज राईटली पॉइंटेड आऊट तुमच्या पिढीतले जर सर इथं येऊन उभा राहिले तर निश्चित ते म्हणणार नाहीत की ही मुलं बिघडलेली आहेत आणि मी माझं हेच मत आहे मी तुमच्याच पिढीतलं आहे मी म्हणतो ही मुलं बिघडलेली नाहीये या मुलांकडं मागच्या पिढीपेक्षा जास्त क्युरियासिटी आहे जास्ती क्रिएटिव्हिटी आहे आणि त्यांची ग्रास्पिंग पॉवर जास्ती असल्यामुळे कदाचित मागच्या पिढीला असं वाटत असावं की थोडीशी फास्ट जनरेशन आहे तो त्यांचा दोष नाही तो तुमचाच दोष आहे टाइम इज सच एन प्रेशियस एलिमेंट इन एव्हरीबडीज लाईफ म्हणजे वेळ लहानपणापासून आमचे शिक्षक सांगत आलेत वेळेचं महत्व वेळेचं महत्व येस टाइम इज सच ए प्रेशियस मोमेंट और टाइम इज सच ए प्रेशियस इन अवर व्हॅल्यू दॅट इफ वी युटिलाइज दिस प्रेशियस टाइम टू मेक अवर लाइफ मास्टरपीस देन दॅट विल बी द मोस्ट आय विल से प्रेफर्ड यूज ऑफ दॅट टाइम टाइम ही कशी अशी अमेझिंग गोष्ट आहे ना ती भेदभाव करत नाही श्रीमंतांमध्ये गरीबांमध्ये हिंदूमध्ये मुस्लिममध्ये लहानांमध्ये मोठ्यांमध्ये आणि मग जर हा टाइम इतका प्रेशियस आहे इतका मौल्यवान आहे जो कुठल्याही गोष्टींमध्ये भेदभाव करत नाही तर या वेळेचा आपण निश्चित असा उपयोग केला गेला पाहिजे की तो आपल्या फ्युचरच्या दृष्टीने आपलं एक जीवन आपलं लाईफ एक मास्टरपीस बनण्यासाठी उपयोगाला येईल आयुष्यामध्ये दोन गोष्टी हो व्हायला हव्यात किंवा होत असाव्यात फर्स्ट यू मस्ट लीव एंड यू मस्ट लर्न वॉट यू हैव टू लीव यू हैव टू लीव यूर एंगर यू हैव टू लीव यूर डिससेटिस्फैक्शन यू हैव टू लीव यूर वीकनेसेस यू हैव टू लीव जेलसी ऑल्सो लाइफ में अगर आपको सक्सेसफुल होना है लाइफ में अगर सचमुच आपको कुछ करके दिखाना है तो सबसे पहले आपको छोड़ना पड़ेगा आई एम टॉकिंग अबाउट लिविंग एल ई ए वी आई एन जी आई एम टॉकिंग अबाउट लिविंग आपको कुछ चीजों को छोड़ना पड़ेगा कौन सी चीजें हैं, जो आपकी लाइफ को सक्सेसफुल बना सकती है पहली बात तो आपको आपका एंगर छोड़ना पड़ेगा आपको आपके छोडने पडेंगे आपको आपका फ्रस्ट्रेशन छोडना पडेगा आपको जेलेसी छोडनी पडेगी ऑल द निगेटिव्ह इमोशंस यू मस्ट लिव्ह देन ओनली यू विल स्टार्ट लर्निंग स्लोली स्लोली सर खूप लोकांनी सांगून झाले हो की आत्मविश्वास वगैरे निर्माण करा आणि तुमचे वीकनेसेस शोधा तुमच्या स्ट्रेंथ शोधा आणि मग विकनेसेस दूर करा कुणी आम्हाला सांगेल का हाऊ टू ओव्हरकम दिस विकनेसेस हाऊ टू लिव्ह दिस फर्स्टेशन्स हाऊ टू लिव्ह दिस निगेटिव्ह इमोशन्स छानशी गोष्ट आहे मला सुद्धा माझे विद्यार्थी बऱ्याच वेळा विचारत असतात सर हाऊ टू लिव्ह ऑल दिस निगेटिव्ह इमोशन्स मी म्हणतो सगळ्यात पहिले आपल्या आई वडिलांकडे जायला पाहिजेत जर तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस फाईंड आऊट करायचे असतील तर जर मुली असतील ना तर मुलींनी आपल्या पप्पांकडे गेलं पाहिजे फादरकडे गेले पाहिजे कारण फादर मुलींच्या विकनेसेस नाही सांगणार फादर मुलींच्या काय सांगणार स्ट्रेंथ सांगणार कारण प्रत्येक फादर साठी त्याची मुलगी म्हणजे सर्वात लाडकी उलट आहे जर मुलाला त्याचे स्ट्रेंथ फाइंड आउट करायचे असतील ना तर ते त्यांनी वडिलांकडे नाही जायचं किती हुशार आहेत रे कारण प्रत्येक आईला असं वाटत असत माझा मुलगा म्हणजे या जगातला सर्वात चांगला मुलगा आहे अहो मॅडम सहा विषय राहिले नाही हो सर तो खूप हुशार आहे पण पर नेमकं परीक्षेच्या वेळेस तो आजारी पडतो त्यांनी जरा अभ्यास केला ना सर व्हेरी नाईस इफ यू वॉन्ट टू नो स्ट्रेंथ्स मुलं असतील आणि त्यांना आपल्या स्ट्रेन्स माहिती करून घ्यायच्या असतील तर त्यांनी आईला विचाराव्यात मुलींना स्ट्रेंथ्स माहिती करून घ्यायच्या असतील तर पप्पांना विचारात मुलींना जर आपल्या विकनेसेस फाइंड आऊट करायचे असतील तर आईला विचाराव्यात बाई सासरी गेल्यावर माझा उद्धार करशील ग आणि जर मुलांना त्याच्या विकनेसेस फाइंड आऊट करायचे असतील तर त्यांनी फादरला विचारवा कारण वडिलांना पक्क माहिती असत त्यांचाच मुलगा असतो ना थो। मंझे अपले अपले सानी तो म्हणजे घरातच आपल्या आई वडील आहेत त्यांच्याकडे जाऊन आपल्या स्ट्रेन्स आणि विकनेसेस आपण फाइंड आउट करू शकतो कॉलेजमध्ये स्कूल्समध्ये टीचर्स आहेत जे त्या विद्यार्थ्यांना तीन वर्ष पाच वर्ष कंटिन्युअली ऑब्झर्व करत असतात त्यांना सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस बद्दल हक्काने आत्मविश्वासाने काहीतरी सांगता येऊ शकतं मग दुसऱ्या व्यक्ती कोण आहेत तर आपले टीचर्स आपले फ्रेंड्स ते पण खरे फ्रेंड्स हा आपल्या बहिणी मोठ्या बहिणीकडे जायचं लहान बहिणीने विकनेस सांगते ती पटकेने म्हणजे लहान बहिणीमध्ये नेमका काय प्रॉब्लेम आहे ना, ना मोठी बहीण पक्की सांगते त्यांना वेलकम केलं पाहिजे अनलेशन अंटील सगळेजण म्हणतात रे जमाना टू ट्वेंटी ट्वेंटीचा आहे यू मस्ट बी इक्विप्ड विथ स्किल्स मला वाटतं नास्कॉमचा अहवाल सगळ्यांना माहिती आहे नास्कॉम म्हणजे आपल्या देशातली एक सर्वोच्च संस्था आहे ती भारतभर सर्व्हे करत असते आणि ती ला आपल्या एच आर डी मिनिस्ट्रीला सजेशन देत असते मध्यंतरी नास्कॉमनी एक इंडियामध्ये सर्व्हे केला त्या सर्व्हेमध्ये त्यांनी कोणाचा सर्वे केला तर ग्रॅज्युएट स्टुडंट जे पासआउट होत आहेत आपल्या युनिव्हर्सिटीमधनं त्यांचा सर्व्हे त्यांनी केला मिस्टर कर किरण कर्निक वॉज द प्रेझिडेंट ऑफ दॅट नॉस्कॉम आणि त्यांनी सर्व्हे काय केला की हे जे विद्यार्थी महाविद्यालयातून पासआउट होत आहेत वेदर दे आर एम्प्लॉयबल ऑर नॉट ते नोकरी करण्यास लायक आहेत का हा त्यांनी सर्व्हे केला अँड दे हॅव कम अप विथ सरप्राइझिंग रिजल्ट्स त्यांनी जो सर्वे केला त्याचे रिजल्ट्स अतिशय सरप्राइजिंग होते तो रिझल्ट असं सांगतो सेव्हन्टी पर्सेंट ग्रॅज्युएट्स हु आर पासिंग आउट फ्रॉम इंडियन युनिवर्सिटीज अँड कॉलेजेस दे आर नॉट एम्प्लॉयबल ओनली थर्टी पर्सेंट स्टुडंट्स हू आर पासिंग आउट फ्रॉम टॉप इंस्टिट्यूट्स लाईक आय आय टीज प्रेमियर बिझनेस स्कूल्स लाइक आय एम्स ओनली दो स्टुडंट आर हॅव्हिंग एम्प्लॉयबिलिटी स्किल्स शॉक लागला ला पण नॉसकॉमला पण म्हणजे याचा अर्थ काय हे जे सत्तर टक्के पोरं नॉर्मल कॉलेजेसमधनं नॉर्मल विद्यापीठामधनं आऊट होत आहेत ते काय कचरा आहेत का आणि फक्त तीस टक्के विद्यार्थी जे आय आय टीमधनं पास आऊट होत आहेत फक्त तेच नोकरी करण्यास लायक आहेत असं हा इंडियन गव्हर्नमेंटचा सा सर्वे सांगतो मग तो सर्वे पुढे जाऊन असं म्हणतो की हे जे सत्तर टक्के विद्यार्थी आहेत हे नोकरीस लायक नाही आहेत म्हणजे ते नालायक आहेत असं त्यांना अजिबात म्हणायचं नाही ते कचरा आहेत असं सुद्धा त्यांना म्हणायचं नाही त्यांचं म्हणणं असं आहे हे जे सेव्हन्टी पर्सेंट स्टुडंट्स आहेत दे हॅव डोमेन नॉलेज ऑफ देअर ओन सब्जेक्ट त्यांच्याकडे त्यांच्या विषयातलं डोमेन नॉलेज आहे बट दे आर लॅगिंग इन स्किल्स लाईक कम्युनिकेशन स्किल्स टीम स्किल्स लीडरशिप क्वालिटीज एटिकेट्स अँड मॅनर्स अँड ऑल दोज सॉफ्ट स्किल्स विच आर नेसेसिटी ऑफ द डे या सगळ्यांना एकत्रितपणे सॉफ्ट स्किल्स म्हटलं जातं आणि त्या नास्कॉमचं म्हणणं असं आहे की आमच्या ग्रॅज्युएट्स जे पासआउट होत आहेत विद्यापीठांमधनं कॉलेजेसमधनं त्यांच्याकडे ही सॉफ्ट स्किल्स नाही आहेत आणि म्हणून ते नोकरीस लायक नाहीये तुमच्या डोळ्यासमोरचं चित्र आहे कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू साठी जेव्हा एखादी कंपनी येते आणि कॅम्पस इंटरव्ह्यू कंडक्ट करते मला सांगा ज्या मुलाकडे सॉफ्ट स्किल्स आहेत म्हणजे काय कम्युनिकेशन स्किल्स आहेत इंटरव्ह्यू कसा द्यायचा रिझ्युमे कसा तयार करायचा हाऊ टू आन्सर हे ज्या मुलाकडे किंवा ज्या मुलीकडे आहे तिचं सिलेक्शन होतं की नाही येस ऑर नो मग विद्यापीठांचं पण तेच म्हणणं आहे की तुमच्याकडे त्या सॉफ्ट स्किल्स असायला हव्यात तरच तुम्ही या वर्ल्डमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात आणि म्हणून मी म्हंटल जर तुम्हाला सॉफ्ट स्किल्स इम्प्रूव्ह करायचे आहेत तुमच्या तर पहिल्यांदा तुम्हाला तुमच्यामध्ये काय आहे व्हॉट इज देअर इन्साइड यू यू मस्ट फाइंड आऊट दॅट थिंग मग ते फाइंड आउट करण्यासाठी स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस पहिली गोष्ट आई वडिलांकडे जायचं आई वडिलांना माहिती असतं मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो आई किती हुशार असते

बिकम्स अ फोर्टी इयर ओल्ड मॅच्युअर्ड पर्सन आता तो चाळीस वर्षाचा झालेला आहे आणि आता चाळीस वर्षाचा होऊन पुन्हा एकदा आईकडे जातोय आणि आईला म्हणतोय मम्मा आय लव्ह यू अँड मम्मा सिस तुला सांगितलं होतं ना तिच्या बरोबर लग्न नको करू नको करू नाव दॅट फोर्टी इयर ओल्ड मॅच्युअर्ड पर्सन बिकम्स अ सिक्स्टी इयर ओल्ड पर्सन आता तो चाळीस वर्षाचा प्रौढ अवस्थेतला मॅच्युअर्ड व्यक्ती साठ वर्षाचा म्हातारा झालेला आहे आणि पुन्हा एकदा तो आईकडं जातोय मम्मा आय लव्ह यू नाव मम्मा सेज गेट आउट ऑफ माय रूम मी कुठल्याही कागदावर सही करणार नाही मम्मा ना सब जानती आहे सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट वॉट आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल अरे यार ये तो फंक्शन होने वाला है बट ये फंक्शन में अगर आप तीन दिन दे रहे हो तो इस फंक्शन से बाहर जाते टाइम कुछ तो साथ में लेके जाना पड़ेगा अदरवाइज हमारा जो टाइम है वो वेस्ट होगा लेकिन मैं गारंटी देता हूं ये वेस्ट नहीं होगा ये इन्वेस्ट होने वाला है जिसका डिविडेंड आपको थ्रू आउट लाइफ मिलने वाला है सो लर्न और फाइंड आउट यूर स्ट्रेंथ वीकनेसेस